बेटे। मित्रांनो स्वागत आहे आपलं शेट माणूस क्रिएशन या मराठी रीडिंग यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो आता तुम्ही जो आपला काही थंबनेल पाहिला आहे स्टार्टला, तर आपला आजचा व्हिडिओ कडक असा बर्थडे व्हिडिओ एडिटिंगवरती होणार आहे। तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ येतो कृपया करून पूर्ण पहा, कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे की व्हिडिओ कसा बनवायचा ते, ठीक आहे। आणि मटेरियलला कोणताही पासवर्ड नाही, बिटमार्क शेक इफेक्ट आहे त्याला देखील कोणताच पासवर्ड नाही आहे। आणि ह्या व्हिडिओ आपण अलाइड मशीन ॲपमध्ये करणार आहे, तर तुमच्याकडे अलाइड मशीन नसेल तर टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथे आपण अलाइड मशीन दिलेलं आहे, ठीक आहे। त्याचबरोबर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओचं मटेरियल उद्या असं टेलिग्राम देखील देत असू, तर त्यासाठी नक्की जॉईन करा आपलं टेलिग्राम चॅनल, ठीक आहे। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये। मित्रांनो त्याचबरोबर ह्या व्हिडिओचं जे काही मटेरियल आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्या लिंकवरती क्लिक केलं तुम्ही आपल्या वेबसाईटला पोहोचाल। तिथून तुम्ही सिम्पली ते डाउनलोड करायचे आणि शेक इफेक्ट बिटमार्क आहे ते इम्पोर्ट करून द्यायचं आहे, ठीक आहे। तर मित्रांनो आपला आजचा काही व्हिडिओ आहे तो लगेच आपण चालू करून देऊया। हॅलो, हा भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ। व्हिडिओ बनवण्यासाठी अलर्ट मशीन ॲप ओपन करायचं आहे, आपले जे मटेरियल आहे ते डाउनलोड करायचे आणि आपले जे काही शेक इफेक्ट बीट मार्क आहे त्यांना देखील इम्पोर्ट करायचं, तर ठीक आहे। तर आपण पहिली बीट मार्क आहे ती ओपन करून देऊयात। बीट मार्कवर ओपन क्लिक केल्यावर अशा प्रकारे दिसून येईल, तर ठीक आहे। तर आपल्याला PNG ॲड आहेत आधीच आणि इथं 23.26 पासून ऑल फोटोज आहेत आपल्या मॉडेलचे, तर फोटो लावून घ्यायचे। तर आपण पहिल्या 23.26 यायचे, प्लसवर क्लिक करायचे, इमेज एवढं जायचं आहे पहिला, अशा काही फोटो सिलेक्ट करून 3D टच करून फिल स्क्रीन करायचं आहे, नंतर नेक्स्ट बीट लिहून फोटो क्लिक करून उरल्या पार्ट कट करून द्यायचा आहे, ठीक आहे। तर याच प्रकारे आपलं जे काय ऑल फोटोज आहेत मॉडेलचे ते लावून देऊयात आपण, ठीक आहे। तर अशा प्रकारे फोटो लावायचे आहेत, तर मित्रांनो आपण जे काय फोटो होते ते लावून घेतलेले आहेत, तर ठीक आहे। तर आपण 3.26 फोटो लावलेला आहे, तिथं आपल्याला काय करायचं नाही, डायरेक्ट नेक्स्ट बीट लिहायचं म्हणजे 5.14 तिथं आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, इमेज व्हिडिओमध्ये जाऊन आपण एक ब्लॅक शेड दिलेली आहे व्हिडिओ तुम्हाला मटेरियलमध्ये तुम्ही पाहू शकता, तर ती शेड ॲड करून द्यायची आणि लास्टला येऊन 3D असं पूर्णपणे लॉन्ग करायचे आहे, नंतर शॅडो क्लिक करून 3D टच करून स्ट्रेच टू स्क्रीन करून घ्यायचं आहे, ठीक आहे। नंतर तिथूनच आपल्या 5.14 प्लसवर क्लिक करायचे, इमेज व्हिडिओमध्ये जाऊन मटेरियल ओपन करायचं। आपण पेज दिलेले वाढदिवस हार्दिक शुभेच्छा भाऊ, वाढदिवस लाख लाख शुभेच्छा, लास्टपर्यंत येऊन त्या पेजला लॉन्ग करायचं आहे अशा प्रकारे, ठीक आहे। ओके, तर आपण ह्या पेजला पण लॉन्ग केलेलं आहे, ह्याला तुम्ही तुमच्या ॲड्रेसवर जायला ठेवू शकता, ठीक आहे। तर नंतर आपल्या सिम्पली इथं बॅक यायचं आहे, शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा। आपण पहिल्या PNG एक इफेक्ट मारला आहे, तर त्या इफेक्टवर क्लिक करून म्हणजे PNG क्लिक करून इफेक्ट्स 3D कॉपी, नंतर बॅक येऊन चालू प्रोजेक्ट ओपन करायचा। पहिल्या PNG क्लिक करायचं, इफेक्ट्स 3D पेस्ट, ठीक आहे। तर याच प्रकारे ऑल PNG आहे त्यांना इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे, ठीक आहे। तर इफेक्ट्स पेस्ट केलेला आहे आपण, त्याकडे इथून बॅक येऊन शेक इफेक्टचा प्रोजेक्ट अजून एकदा ओपन करायचा आहे। शेक इफेक्टचा प्रोजेक्ट अजून एकदा ओपन केल्यावर त्या 2 फोटो क्लिक करून इफेक्ट्स 3D कॉपी बॅक यायचं आहे, चालू प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। आणि आपला पहिल्या मॉडेलचा फोटो आहे, तर त्यावर क्लिक करून इफेक्ट्स 3D पेस्ट, ठीक आहे। तर बॅक यायचं आहे, चालू शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। लास्टचा मॉडेलचा फोटो आहे, त्यावर क्लिक करून इफेक्ट्स 3D कॉपी, ठीक आहे। तर आल्यानंतर चालू प्रोजेक्ट ओपन करायचा आहे, नंतर आपले मॉडेलचे फोटो आहेत त्या ऑल फोटोजना इफेक्ट्स 3D पेस्ट करायचा आहे, ठीक आहे। तर आपण ऑल फोटोजना इफेक्ट पेस्ट करून देऊयात। तर मित्रांनो आपण ऑल फोटोजना इफेक्ट पेस्ट केलेला, तर आपले एक नेक्स्ट प्रोसेस आहे, फोटो क्लिक करायचा मोमेंट अँड फ्रेमवर जाऊन त्याला अशा प्रकारे मोठं करायचं, कारण त्याशिवाय बरोबर दिसणार नाही, ठीक आहे। तर आपण ऑल फोटोजना असं क्लिक करून मोमेंट अँड फ्रेमवर जाऊन थोडं फार असं मोठं करून द्यायचं, ठीक आहे। तर ठीक आहे, आपण ऑल फोटोजना असंच करून देऊयात। ठीक आहे, तर मित्रांनो आपले ऑल फोटोजना आपण असं करून दिलेलं आहे।
तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता की ह्यांना पूर्ण इफेक्ट बसलेला आहे. तर आपल्याला सिम्पली स्टार्ट लिहायचं आहे, प्लसवर क्लिक करून इमेजच्या व्हिडिओमध्ये जायचं आहे. आणि आपलं एक व्हिडिओ क्लिप दिलेली आहे मटेरियलमध्ये आहे, तर ती व्हिडिओ क्लिप ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर त्यावर क्लिक करून ब्लेंडिंग ग्रुप जाऊन लाईट ऑन जाऊन स्क्रीन करायची आहे, ठीक आहे. नंतर त्या ओव्हरलाईवर क्लिक करून अशा प्रकारे मोनिटर जाऊन मोठं करायचं आहे थोडंसं. हॅलो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर ओके, तर आपण ह्याला आपला मॉडेलचा फोटो आहे म्हणजे आपली जे काय वाढदिवसाची पी इंजिन शॅडो येत नाही तिथपर्यंत ह्याला ठेवायचा, उरल्या पार्ट कट करून द्यायचा, ठीक आहे. नंतर 5.14 बीटला येऊन प्लसवर क्लिक करून इमेज व्हिडिओमध्ये जाऊन मटेरियल ओपन करायचं आहे. आणि तिथं आपला ओवरला इफेक्ट दिलेला आहे आपण, तर तो लास्ट बीट आहे तिथपर्यंतच लाँग ठेवायचा आहे, उरल्या पार्ट कट करून द्यायचा, ठीक आहे. नंतर ओवरलावर क्लिक करून ब्लेंडिंगवर जाऊन लाईट ऑन जाऊन स्क्रीन करायचा आहे, ठीक आहे. नंतर इफेक्टवर क्लिक करून 3D टच करून फिल स्क्रीन करायचा आहे, ठीक आहे. आता मित्रांनो तुमचं जे काही वॉटरमार्क असेल इंस्टाग्राम किंवा तुमचं व्हॉट्सअपचं काय असेल ते लोगो, तिथं लोगो तुम्ही ॲड करायचा आहे. इथं एरोवर क्लिक करून, एका एरोवर क्लिक करून याची जी काही रेझोल्यूशन क्वालिटी आहे ते सेट करून एक्सपोर्टच्या बटणावर क्लिक करून एक्सपोर्ट करायचं आहे, ठीक आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.